नमस्कार, ब्युटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सिमला मिरचीची म्हणजे ढबू मिरचीची अशी एक मस्त रेसिपी पाहणार आहोत की सर्वांना अगदी खूपच आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सिमला मिरची निवडताना माझ्या मिस्टरांनी सांगितलेली एक टीप आहे की ती पोपटी कलरवर निवडावी. एकदम हिरवीगार सिमला मिरची ही वजनाने थोडी जड असते तर पोपटी कलरची वजनाने थोडीशी हलकी असते व यामध्ये बियासुद्धा कमी असतात. हिरव्या मिरच्यामध्ये बिया खूपच असतात. तर आता काय करायचं, मधून असे सिमला मिरचीचे दोन भाग करायचे व यातून आता बिया काढूया. तर सर्वात आधी काय करायचं, सिमला मिरचीचा देठ काढून घ्यायचा म्हणजे आतील बिया काढण्यास अगदी सोपे जाते. त्यानंतर सिमला मिरचीचे असे दोन भाग करायचे. आपल्याला हवं असेल तर आपण उभे दोन काप सुद्धा करू शकतो. आता हे पहा, पोपटी कलरवरची सिमला मिरची आहे त्या मानाने ती हलकी आहे आणि यातील बियांचे प्रमाण सुद्धा अगदी कमी आहे. तर अशा प्रकारे ह्या बिया काढून घ्यायच्या. तर बिया काढण्यासाठी एक प्लेट जवळ ठेवावी म्हणजे बिया इकडे तिकडे पसरत नाहीत व उचलायला सुद्धा जड जात नाहीत. तर अशा प्रकारे सर्व सिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत. आता या आपण बाजूला ठेवूया व दुसरी एक प्लेट घ्यायची व या प्लेटमध्ये आता एक वाटी खवलेलं खोबरं घ्यायचं. हवं तर इथे आपण सुकं खोबरंसुद्धा वापरू शकतो. त्यानंतर पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. तर शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक नाही करायचा, थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे अगदी चवीला छान लागतो. त्यानंतर 2 ते 3 चमचे बेसन घालायचं, तसेच 1/2 चमचा हळद घालूया, तसेच 2 चमचे लाल तिखट घालायचं. तर हे प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो. त्यानंतर चवीपुरती मीठ घालूया. इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे. आपल्याला हवं तर यामध्ये आपण थोडासा म्हणजे 1/2 चमचा गरम मसालासुद्धा घालू शकतो. आता हे सर्व आपण 1 चमच्याने एकत्र मिक्स करून घेऊयात म्हणजे घातलेले सर्व साहित्य एकत्र छान मिक्स होतील. आता हे सर्व एकत्र मिक्स झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी म्हणजे साधारण 1/2 वाटी पाणी घ्यायचं व हे पाणी थोडं थोडं यामध्ये घालून पुन्हा एकत्र मिक्स करायचं. तर चमच्याने किंवा हाताने हे आपण मिक्स करू शकतो. तर हाताने एकदम छान मिक्स होतं म्हणून आता इथे मी हाताने मिक्स करत आहे. तर काय करायचं, एकदम घट्ट नाही ठेवायचं कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे, त्यामुळे खूप घट्टही नाही ठेवायचं आणि खूप पातळही नाही करायची, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. या ठिकाणी हवं तर आपण मीठ चाकून पाहू शकतो व कमी जास्त असेल तर या ठिकाणी ते आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर कापून ठेवलेल्या सिमला मिरची घ्यायचा आणि मसाल्याचा असा गोळा करून यामध्ये भरून घ्यायचं. तर हे पहा, जितकं आपल्याला हवं आहे तितकं आपण मसाला यामध्ये भरू शकतो. तर काय करायचं, हलकं भरायचं नाही, जितका पण मसाला भरलेला आहे त्याला वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे नंतर हा मसाला पडत नाही. तर हे पहा, अशा प्रकारे मी 1 सिमला मिरची इथे भरून घेतलेली आहे. तर आता सर्व सिमला मिरची आपण अशा भरून घेऊयात. तर आता इथे बघू शकताय सर्व सिमला मिरची भरून घेतलेल्या आहेत आणि यामधला आता थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे, तर तो आपण नंतर फोडणीमध्ये वापरूया. आता इकडे गॅसवर एक कढई ठेवूया म्हणजे मी इथे पॅन ठेवलेला आहे. आता पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं. आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची. तर मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे घालायचे. तर जिरे असे चांगले फुलले पाहिजे व खमंग असे भाजून घ्यायचे. जिरे चांगले भाजल्यानंतर 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा. तर कांदा यामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे हलका फिकट गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा. कांदा भाजून झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा व या मसाल्याला सुद्धा या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे मसाल्याची चवसुद्धा अजून वाढते. तर 1 मिनिटभर मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता पुन्हा थोडीशी हळद घालायची म्हणजे 1/2 चमचा हळद घालायची, तसेच 1/2 चमचा लाल तिखट घालायचे व चवीपुरते पुन्हा थोडेसे मीठ घालायचे व पुन्हा हे सर्व मसाले 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यानंतर आता भरलेल्या सर्व सिमला मिरची एक एक करून असं या पॅनमध्ये ठेवून घेऊयात. आता सर्व सिमला मिरची ठेवून झाल्यानंतर चमच्याने यांना पुन्हा हलवून घ्यायचे आहेत म्हणजे या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायचे आहेत. तर यामधला मसाला अजिबात पडणार नाही कारण सुरुवातीलाच सांगितलं होतं की मसाला थोडासा दाबून भरायचा.
तर बघू शकताय आपण या मिरच्या आता परतवत आहेत, पण यातला मसाला मात्र अजिबात पडलेला नाही. आता चांगले परतवल्यानंतर काय करायचं, या सिमला मिरची अशा उलट्या करून ठेवूयात, म्हणजे काय होईल, यातला मसालासुद्धा अगदी छान भाजला जाईल आणि मिरच्यासुद्धा अगदी छान लागतील. तर हे पहा, अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण उलट्या करून ठेवलेल्या आहेत. तर आता एक साधारण 1 ते 1.5 मिनिटं फक्त असं ठेवायचं आहे, व नंतर म्हणजे 1 ते 1.5 मिनिटानंतर पुन्हा या मिरच्या आपल्याला अशा सरळ करून ठेवायच्या आहेत. तर बघू शकताय पुन्हा सर्व मिरच्या अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत. आता काय करायचं, ज्या ताटामध्ये आपण मसाला बनवला होता त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे पाणी घालायचं व हे पाणी पुन्हा या पॅनमध्ये सोडायचं आहे. म्हणजे काय होतं, ताटाला जे मसाला लागलेला असतो तो पुन्हा या पाण्यासोबत या पॅनमध्ये जातो, म्हणजे साधं पाणी घालण्यापेक्षा या पाण्याने अजून थोडीशी चव वाढेल. पाणी न घालता आपण या मिरच्या वाफेवर सुद्धा शिजवू शकतो, पण थोडंसं पाणी घातलं तर एकतर या मिरच्या खाली लागणार नाहीत, शिवाय पटकन शिजतील. तर आता यावरती झाकण ठेवून साधारण 5 ते 6 मिनिटं याला असंच ठेवूया आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. तर साधारण 1 ते 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढून आपण बघूया. तर हे पहा, मस्त मिरच्या शिजलेल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा किती सुंदर दिसत आहे. चमच्यानं असं थोडंसं चेक करायचं, म्हणजे लगेचच या सिमला मिरची शिजतात, पण थोडंसं चमच्याने चेक करायचं म्हणजे पूर्ण खात्री होते. तर बघू शकताय अगदी छान इथे ही भाजी तयार झालेली आहे. हवं तर आपण ग्रेव्ही वाढवण्यासाठी यामध्ये पाणी घालू शकतो, पण आता ही मी फक्त मसाल्याची सिमला मिरची बनवलेली आहे त्यामुळे मी पाणी जास्त वाढवलेलं नाही, किंवा वाफेवरसुद्धा आपण अशीच शिजवू शकतो. तर बघू शकताय खूपच सुंदर झालेली आहे आणि चवीला तर भन्नाट लागते, घरातील सर्वांनाच आवडतील. अक्षरशः 1 भाकरी खाणारे 2 भाकरी सहजच खातील या सिमला मिरचीसोबत. तर आता एका प्लेटमध्ये आपण ही मिरची काढून घेऊयात आणि बघू शकताय किती सुंदर अशी दिसत आहे. अशी गरमागरम भरलेली सिमला मिरची आणि भाकरी खायला काय मजा येईल ना. तर हे पहा, हा मसालासुद्धा थोडासा आहे याला, तर बघू शकताय खूपच छान झालेला आहे. तर हे पहा, सुटलं ना तोंडाला पाणी, किती सुंदर झालेली आहे, अगदी प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहणार नाही. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.